महिलांची सुद्धा साधारण आपल्याला मान सन्मान आदर ठेवता येत नाही। आणि आता ती जी एक आहे मोहीम सुरू झालेली आहे मीटू मीटू काय ना गंभीर आहे, त्याच्याबद्दल आपण मत मांडलेलं आहे की याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, चौकशी झालीच पाहिजे। आणि जर कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल तर तो कोण किती मोठा याची तमा न बाळगता त्याला फसवतो फसवतो लटवला गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे। पण त्याचबरोबर मला माता बहिणीने सुद्धा सांगितलं की 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तुम्ही कोणाकडनं न्यायाची अपेक्षा करताय? जिथे निर्भयाचा बलात्कार होऊन 1 वर्ष झाले, फाशीची शिक्षा कायम झाली, शिक्षा लटकले पण आरोपी अजून लटकत नाहीये, गुन्हेगार लटकत नाहीये, पोपटीचं काय झालेलं आहे? शिक्षा कायम पण अजून शिक्षा लटकली पण गुन्हेगार तसेच। आणि म्हणून मला असं वाटतं की या शिवनिदान या शिवराच्या महाराष्ट्रातल्या या रणरागिणीने वाट न बघता जर असा तुम्हाला कुठेही अनुभव आला तर मिटू मिटू नाही करता, ठाड तर कानाखाली आवाज करतो, कोण असेल तो असेल तुमच्या बरोबर शिवसैनिक उभा आहे, कोण तुमचे तक्रार घेत नाही या आमच्या शाखेमध्ये। पण आता मागे नाही काय, देशाने आदर्श घेतला पाहिजे की अरे ही महिला शिवराच्या मार्श मधली तिच्याकडनं आम्ही हे शिकलेलो आहे, एक असं काहीतरी देशाला ते शिवसेना दिशा दाखवणार। अरे ह्या दिशा शिवसेना प्रमुखाने कधीच दाखवून ठेवलेल्या आहेत, फक्त आपण त्या दिशेने चालत नाही हे आपले दुर्दैव आहे, आपले दुर्दैव आहे।